नमस्कार, मी सायलीपीसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्लॉग मध्ये। तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे। तर सगळ्यात पहिले सांगते, हा ऑफलाईन टॉप आहे, तुळशी बागेतला। त्यानंतर कालचा व्लॉग पोस्ट केला, त्याला खूप साऱ्या कॉमन कमेंट होत्या की हा व्लॉग गावाकडचा आहे ना किंवा हा व्लॉग जुना आहे ना। तर मी कालच्याच व्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की हा व्लॉग जुना आहे आणि तो पुण्यातला होता, म्हणजे पुण्यात शूट केलेला तो होता। जी स्टार्टिंग होती आणि एंडिंग होती ती, आणि मिडल हा त्यांच्याकडचा अल्बम होता, म्हणजे इकडचा, आमच्या इकडचा नव्हता। आणि पर म्हणजे इकडं कसं ठरलेलं, फोटोचं पर फोटो पैसे द्यायचे ठरलेले, मग अल्बम किती का मोठा होईना। आणि आमचं पण तसंच ठरलेलं, त्यामुळे आमच्या इकडच्या फोटोग्राफरनी एक सुद्धा फोटो इकडचा घेतला नाही। यांनी तरी तीन चार घेतले असतील, पण आमच्या इकडच्यानी इकडचा घेतला नाही, इकडच्यानी इकडचा घेतला नाही, कारण दोघांचे सेपरेट सेपरेट होते। हा व्हिडिओमध्ये सगळे आलेले आहेत, त्याच्या बाबतीत खूप साऱ्या कमेंट होत्या की पप्पा दिसत नाहीत, पप्पा दिसत नाहीत, पप्पा दिसत नाही। तर येस, ह्या ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच, म्हणजे आता जे फोटो स्टार्ट होतील त्यालाच मी मम्मी पप्पांचा फोटो टाकतेय। तर ह्या ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच आणि थंबनेलला पण फोटो लावणार आहे, पप्पांचा आणि मम्मीचा फोटो टाकतेय। तर शूट येस, फोटोशूट खूप भारी, एका दिवशी केलेलं नाहीये, प्रत्येक वेगवेगळे केलेले, म्हणजे एक ते दीड वर्षातले फोटो असतील शूट सगळे, तीन चार फोटोशूट आम्ही केलते आणि ते सगळे त्यामध्ये आहेत। आणि ह्याचा कोणाशीही पर्सनल काही नाहीये, कुठल्याही गोष्टींचा उल्लेख डायरेक्टली नाहीये, सगळ्या गोष्टी इनडायरेक्टली आहेत। म्हणजे असं लोकांना वाटेल की वर्दी वगैरे येते, तर तसं काय प्रॉब्लेम नाहीये, सगळ्या गोष्टींची इन्क्वायरी करूनच ते फोटोज अपलोड करते। आणि ऑलरेडी ते फोटोज सोशल मीडियावर खूप व्हायरल आहेत, जे माझे फोटोशूटचे होते फोटोग्राफरने पोस्ट केलेले ते ऑलरेडी व्हायरल आहेत। आणि बऱ्यापैकी फौजी कपलचे फोटोज हे व्हायरल होतच असतात, त्यामुळे पर्सनली ह्या कोणत्याही गोष्टी नाहीत, कसल्या गोष्टींचा उल्लेख पण नाहीये। तर जास्त न वेळ घालवता आपल्या फोटोशूटला स्टार्ट करूया। तर हे आहेत माझे मम्मी आणि पप्पा, मी सेम पप्पांसारखी दिसते आणि माझा लहान भाऊ मम्मीसारखा दिसतो। तर हे फोटोशूट कदाचित ऑगस्ट वगैरे महिन्यातील असेल मागच्या, त्याला आता 9-10 महिने झाले असतील, तेव्हाच हे फोटोशूट आहे। म्हणजे त्या दिवशी दोन केलते, मॉर्निंगला तो पहिला लुक केलता आणि त्यानंतर हा केलता। हे फोटोज मला पर्सनली खूप आवडतात, खूप छान वाटतात। सकाळचा हा लुक होता आणि जिने आपण म्हणतो ना पुढं प्लेट करून, एक प्रकारे नऊवारीचाच प्रकार, तशी साडी वेअर केलती। ही साडी घरच्या घरीच वेअर केलती आणि त्याला ऑक्साईडची ज्वेलरी यूज केली होती। त्यानंतर हे खूप आधीचं फोटोशूट आहे, जेव्हा मी 12 मध्ये होते राहायला तेव्हाचं, याला तर खूप दिवस झाले असतील, खूप दिवस, तेव्हा हे केलतं। नक्षत्र गार्डन 12 मध्ये आहे MIDC, तर तिथं हे फोटोशूट केलतं। आणि ह्या साडीवर खूप कमी फोटो काढलेले, कारण तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले असतील, त्यामुळे फोटोज काय एवढे छान येतच नव्हते, कारण सगळा दिवस पूर्ण गेला होता। आणि त्याच्या आधीचं केलतं ते हे फोटोशूट, ते म्हणजे वेस्टर्नवरचं। आणि हे फोटोज एवढे कोणाला नोंद नाही आहेत, कारण हे खूप आधी केलते आणि एवढे जास्त मी टाकले पण नाहीत। हे हां, हे पण नक्षत्र गार्डनच्या तिथलंच आहे, माझा फ्रेंड आहे दौंडचा, त्यांनी फोटोशूट, म्हणजे तो फोटोग्राफरच आहे, त्यांनी फोटोशूट वगैरे केलते। आणि लोकेशन पण बाहेर मागचं खूप छान येत होतं, कारण अशी फुलं वगैरे पडलेले, प्रॉपर हिवाळा होता आणि खूप छान होतं, म्हणजे लोकेशन झालं होतं, मागचं बॅकग्राऊंड पण खूप छान झालं होतं। आणि ही साडी माझी फर्स्ट नागपंचमीची होती, हा वेस्टर्न लुकच, सगळ्यात भारी फोटोज वेस्टर्न लुकवर चालते, कारण साडी माझं बऱ्यापैकी शूट हे साडीवरच होतं। तर त्यांनी मला सजेस्ट केलं की आपण थोडंसं जीन्स वगैरे त्याच्यावर शूट करूयात, कारण तसं शूट झालंच नव्हतं आणि ते पण थोड्याफार प्रमाणात प्रमोशन होतं, त्यामुळं मग तेव्हा टिकटॉकचा जमाना होता, तेव्हा हे फोटोशूट केलं। लोकेशन आणि बॅकग्राऊंड फक्त बघू शकता, एवढं सुंदर आहे ना बासच। हे जेव्हा 12 मध्ये नवीन घर घेतलं होतं तेव्हा सगळं व्यवस्थित झाल्यानंतर, म्हणजे शिफ्टिंग पूजा वगैरे सगळं एकदम ओके झाल्यानंतर हे शूट केलं। हा माझ्या नंदेच्या लग्नात घेतलेला मला ड्रेस होता आईंनी, 1 पीस, आणि हा त्यांचा लग्नातलाच होता। त्यांना एक शेरवानी आवडते, ती म्हणजे ही शेरवानी नाही, नेहरू पॅटर्न तो म्हणजे हा। आणि
हे की कुठं केलते बारामती। माझा हा सगळ्यात आवडता फोटो आहे, खूप भारी त्यांनी घेतलेला वरून, आणि ड्रेस पण असा जास्त दिसला नाही आहे पण एकदम भारी। आणि हे व्हायरल झालेलं सगळ्यात जास्त फोटोशूट, खूप म्हणजे खूप व्हायरल झालं होतं, खूप म्हणजे खूप लोकांचे स्टेटस पण होते किंवा खूप त्याच्यावर सॉन्ग्स पण क्रिएट झाले होते किंवा DP वगैरे पण लावले गेलेले। हे फोटोशूट मी सगळ्यात पहिलं हे फोटोशूट केलं, म्हणजे माझ्या लाईफमधलं सगळ्यात पहिलं फोटोशूट म्हणजे हे होतं। हे कुठं केलं तर अभिषेक हॉटेल आहे ना तिथं, तो जो मेन रोड आहे ना गणपतीचा आणि अभिषेक हॉटेलचा, तिथं पहिली मी राहत होती रेंटनी। तिथं 2-3 महिनेच रेंटनी राहिली, त्यानंतर स्वतःचंच घर घेतलं। मग तिथं समोरचं लोकेशन खूप ग्रीनरी होती, तेव्हा ऑगस्ट महिना चालू होता आणि मस्त पाऊस वगैरे, त्यामुळे हिरवं हिरवं झालं होतं सगळं। आणि तेव्हा हे शूट केलं होतं आणि हे शूट प्रचंड म्हणजे प्रचंड व्हायरल झालं होतं। तेव्हा ह्यांना काय एक्सपिरियन्स नव्हता अजिबात कॅमेऱ्याला फेस करायचा, त्यामुळं फोटोग्राफर पण जाम वैतागलेला, कारण कितीतरी वेळा म्हणायला लागत होतं स्माईल द्या स्माईल द्या। आणि एक ह्यांचं एकच होतं की जबरदस्ती स्माईल दिल्यासारखं वाटतंय, जबरदस्ती स्माईल दिल्यासारखं वाटतंय। पण हे फोटोज पण छान आले, म्हणजे पर्सनली मला आवडले, कारण हे आमचं झालेलं पहिलं फोटोशूट होतं असं स्पेशल। लग्नात वगैरे झालते पण त्यात काही कोणाचा कोणाला ताळमेळ नव्हता, पण हे खूप भारी झालं। आणि हा माझा लग्नातला शालू आणि त्यांचा हा ड्रेस त्याच्यावर केलं होतं। आता ड्रेस वगैरे सगळं चेंज झालं आहे म्हणजे ह्यांचं। हे शूट केलं तर गणेश मंदिर आहे तिथेच अभिषेक हॉटेलच्या जवळच, बऱ्यापैकी जे बारामती किंवा त्या साईडचे असतील त्यांना माहीत असेल। तर ह्या मंदिराचं बॅकग्राऊंडसुद्धा घेतलेलं, इथं तसं कोणाला शूट करायला अलाऊड नाही आहे। आणि आम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी शूट केलं होतं, त्यामुळं आम्हाला ह्या ट्रस्टने अलाव केलं होतं शूट करायला, कारण 15 ऑगस्ट होता, स्वातंत्र्य दिन होता त्यामुळं। आणि हे वर्दीवर आम्ही डिरेक्टलीच गेलो होतो शूट करायला, आम्हाला माहीत नव्हतं शूट करतात की नाही, पण त्यांनी अलाऊड केलं। आणि सगळ्यात लास्ट म्हणजे हे सगळ्यात स्टार्टिंगला शूट झालं होतं घरात आणि ओवाळताना। फोटोशूट नक्की कमेंट करके सांगा, आणि खूप सारे कॉमन कमेंट्स आहेत की आवाज येत नाही, तर थांबा आवाज कोणाला एक्झॅक्टली माईक कुठे आहे ते मला सापडतच नाहीये, मी खूप शोधला पण आता पुन्हा एकदा शोधेन आणि माईकचा यूज करेन। तर असं चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या। आणि ह्यांनी माझ्यासाठी खाऊ आणला आईस्क्रीम, मस्त पण वगैरे घेऊन आले। तर ह्या ब्लॉगचा मला असाच एंड करते, बाय।